अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या अधीनस्थ उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयांचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीनस्थ 77 आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयांमध्ये नवीन यंत्रसामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी अल्पबचत भवन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। जिल्हा वार्षिक योजनेतून 2023-24 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय जळगाव, अधीनस्थ उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 आरोग्य संस्था व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव यांच्या अधीनस्थ 77 आरोग्य संस्थांमध्ये ऑपरेशन थिएटर, रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक 27 यंत्र खरेदी करण्यात आले आहेत। ते प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची उपयोगिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतली। अगदी शेवटच्या घटकाला ज्या रुग्णालयातून, ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सुविधा मिळते तिथे साधना कमतरता पडू नये म्हणून हे बळकटीकरण केले असल्याचे सांगून गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले। रुग्णसेवेत रुग्णवाहिकेचे अनन्यसाधारण महत्त्व असून रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे। शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा, आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सतत उंचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनाच्या निधीमधून बोधवड न्हावी ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनाच्या निधीमधून बोधवड न्हावी अमळगाव, पिंपळगाव, हरेश्वर, मेहुणबारे, भडगाव व समया रुग्णालय येथे नव्या 8 रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत। त्या रुग्णवाहिका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनाच्या समोरील मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून ग्रामीण रुग्णालयांकडे रवाना करण्यात आल्या आहेत। आज पल्स पोलिओ असतील, ॲम्ब्युलन्स असतील किंवा आपण पाहिले असेल ते उपकरणांचे या ठिकाणी उद्घाटन असतील। या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून जे जे जनतेला हवं आहे किंवा ग्रामीण रुग्णालयाकरता जे हवं आहे त्याचं या ठिकाणी पूर्तता करण्यात आलेली आहे। मला तरी वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये ही पहिली मिल्क बँक आहे की ज्या आईंना दूध येत नाही आणि जे बाळ म्हणा पुढं जाऊन कुपोषित होतात, तर कुपोषित होण्याकरता आळा घालण्याकरता मला तरी वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये हा एक चांगला प्रयोग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जिथं जिथं ॲम्ब्युलन्सची गरज होती तिथं तिथं ॲम्ब्युलन्स देण्याचं काम या ठिकाणी DPDCच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहिलं असेल अल्पबचत भवनमध्ये जी उपकरणं आहेत, महाराष्ट्रामध्ये क्वचित काही दवाखान्यामध्ये ती उपकरणं असतील अशी उपकरणं या ठिकाणी 3 RSला मला वाटते मुक्ताईनगर, जामनेर आणि चोपडा या तीन ठिकाणी ती उपकरणं देण्यात आलेली आहे। म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो विश्वास लोकांचा मागच्या काळामध्ये कमी प्रमाणात होता, आज मला सांगायला अभिमान वाटेल की जळगाव जिल्ह्याचं सिव्हिल हे महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमाने पुढे गेलेलं सिव्हिल आहे असं म्हणायला काही हरकत नाही। सहा तालुक्यामध्ये जवळपास या ठिकाणी अवकाळी पावसामुळे या ठिकाणी नुकसान झालं आहे। 18,000 हेक्टर जमिनीवर हे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। योगायोगाने NDRFचे या ठिकाणी जे नॉर्म्स असतात त्याचप्रमाणे जे नेहमीप्रमाणचे नॉर्म्स असतात त्या नॉर्म्सप्रमाणे पंचनामे तर झाले आहेत, तशाच पद्धतीची मदत शासनातर्फे होणार आहे। पण तरीसुद्धा योगायोगाने उद्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि त्यांना ही माहिती देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना वेळेवर मदत कशी मिळेल याची काळजी घेण्यात येईल। 100% पंचनाम्याच्या आधारावरच या ठिकाणी नुकसान भरपाई मिळत असते आणि मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस पंचनामे झालेले आहेत तर ते पंचनामे आमच्या महसूल डिपार्टमेंटने या ठिकाणी केलेले आहेत, त्याच्या अहवालानुसार या ठिकाणी मदत देण्यात येईल। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।